राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी वडीकोत्री तालुका अंबड जिल्हा जालना येथे मागील 8 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. त्यांनी अन्न पाणी व औषध उपचारांचा त्याग केलाय. महाराष्ट्र सरकारनं मागण्या मान्य कराव्या यासाठी हिंगोलीतील कळमनुरी तालुक्यातील ओबीसी समाजाच्या वतीनं दिनांक 20 जून रोजी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिलंय. तसेच प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या अमूळ उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ओबीसी समाजातील युवक अमर गापणे यांचा अमूळ उपोषण सुरू आहे. आज कळमनुरी ओबीसी समाजाच्या वतीनं समस्त ओबीसी समाजाच्या वतीनं एसडीओ डोंबे मॅडम यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही मागणी केलेली आहे की आमचे ओबीसी संघर्ष योद्धे प्राध्यापक लक्ष्मण हाके बोडीगोद्री इथं त्यांनी जे प्रांतिक उपोषण चालू केलेलं आहे, प्राण जाईपर्यंत उपोषण, तर त्यांच्या मागण्या ह्या त्वरित मान्य कराव्या. आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आज आणि सोबतच आमच्या कळमनुरी येथील एक युवक अमर गापणे हा सुद्धा हाके सरांना पाठिंबा म्हणून एसडीओ ऑफिस कळमनुरी येथे तो आमरण उपोषणाला बसलेला आहे आणि शासनाला आमची या ठिकाणी या माध्यमातून विनंती आहे की आपण लवकरात लवकर हाके सरांच्या मागण्या आणि जे या ठिकाणी संदीप शिंदे समितीनं 57 लाख नोंदी ज्या काही बोगस दिलेल्या आहेत तो अहवाल रद्द करावा, तसंच सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश पण रद्द करावा आणि 60% ओबीसी असताना फक्त 27% आम्हाला राजकीय शैक्षणिक आणि नोकऱ्यातलं आरक्षण आहे यासाठी जातीय जनगणना करून 60% लोकांना 60%च रिझर्वेशन असलं पाहिजे ही आम्ही मागणी केलेली आहे. आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आज हा पहिला उपोषणाचा इथून आम्ही सुरुवात केलेली आहे. गावगाव आम्ही उपोषण करू, रास्ता रोको करू, जेल भरो करू आणि घेराव आंदोलन पण करू आणि शासनाला या माध्यमातून आम्ही सांगतो की आमच्या भावना तीव्र करू नका. हाके सरांची तब्येत जी आहे ते गंभीर होत आहे आणि त्यांच्या तब्येतीला काही जर झाला तर ओबीसी समाज हा कळमनुरी आणि हिंगोली जिल्ह्यातला रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करणार. न्यूज 15 मराठी साठी प्रतिनिधी नारायण काळे, हिंगोली, कळमनुरी.